पुणे जिले में राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत 2009 से आशा वर्कर की नियुक्ति की गई है। आशा वर्कर को काम के हिसाब से मानदान होता है। हालांकि आशा वर्कर और एएनएम का काम बहुत सा एक समान ही होता है, मगर फिर भी आशा वर्कर को काम के हिसाब से पैसा नहीं मिलता है। दवाखान्यामध्ये आल्यावर काय काम करता? दवाखान्यात आल्यावर लसीकरण येतो, बाळाची इंजेक्शन दिले की ते फंक्शन करायचं, किंवा घरोघर बायकांची उंची घ्यायची, वजन घ्यायचं, मदत करतो शिक्षण। जर तुम्ही एक दिवस काम केलं तर तुम्हाला किती पैसे मिळतात? तरी पण दिवसाला नाही, स्लाइड वगैरे घेतलं तर 5 स्लाइड घेतलं तर एका स्लाइड 500 रुपये। जर तुम्हाला दिवसभर लसीकरण असेल जसं पोलिओचं वगैरे असतं तर किती पैसे मिळतात? 75 रुपये दिवसाला मिळतात। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला इथं थांबावं लागतं। मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठे शेतात काम केलं तर बायकांना किती रोज आहे? आणि शेतात काम केलं तर 100 रुपये बायकांना मिळतात। जर तुम्ही गरोदर मातेला तपासणीला आणलं तर किती पैसे असतात आणि ते कसे असतात, म्हणजे महिलेवर असतात की फिक्स असतात? ऑपरेशन एक केलं ते पण जर बीपीएल मध्ये जर असेल तर 150 रुपये, आणि त्याच्यात 3 केस उभे गेल्या तर आता सांगितलं 3 केस असल्या तर त्यातले एकच मिळते, आणि 2 त्यांना काय तर त्यांचं टार्गेट करायचं। मग जर 3 केस तुमच्या असल्या तर तुम्हाला किती पैसे मिळतात? 3 केस एकच केसचे पैसे भेटतात। आणि 2 केसचे जे पैसे असतात ते कोणाला? जाणार ते कोणाला जाते? मग सिस्टरांना पगार आहे ना? पगार आहे, तरी सुद्धा त्यांचं म्हणजे ऍडव्हान्स थोडक्यात म्हणायचं। पिछले 4 साल से मैं खुद भी आशा वर्कर का काम कर रही हूँ। मैं चाहती हूँ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया के जो भी पैसे होते हैं वो सिर्फ आशा को ही मिले। मैं आप सबसे अपील करती हूँ कि आप हर गांव की आशा वर्कर के तरफ ध्यान देके हमें हमारे काम का अच्छी तरह से पैसा मिले। इसके लिए आप माननीय पुणे जिले के DHO डॉक्टर नंदकुमार देशमुख इनको 9422518277 इस नंबर पे कॉल करके हमारी मदद करें। मैं रोहिणी, महाराष्ट्र राज्य के पुणे जिले से, इंडिया अनहर्ड के लिए।